हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सो सकाळची वेळ आहे, ऑलमोस्ट आता 10 वाजलेत आणि तुम्ही बघितलंत माझा नाश्ता पण करून झालेला आहे. आणि ॲक्च्युली मी इकडे मागे शेतामध्ये आले याच्यासाठी की केस ओले आहेत, तर मस्त उन्हामध्ये सुकवायला आली. विचार केला की चला व्लॉग स्टार्ट करूया. सो आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा पण बघितला, मी संध्याकाळी व्लॉग स्टार्ट करते. आणि ॲक्च्युली ह्या एरियामध्ये मागे संध्याकाळी यायला खूप छान वाटतं, कारण ह्या इकडे मागे हा जो एरिया आहे ती एवढा सुंदर सनसेटचा व्ह्यू येतो ना, खूप छान. पण मी विचार केला की आत्ता सकाळीसुद्धा तुम्हाला कधीतरी दाखवायला पाहिजे, म्हणून मी व्लॉग स्टार्ट केला. नेहमी काय संध्याकाळीच दाखवायचं, म्हटलं चला की सकाळचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवून देते. कडक ऊन आहे आत्ता, ऑलमोस्ट 10:15 झालेत आणि एवढं कडक ऊन झालं आहे, तर दुपारची गरमी काय असणार आहे अंदाज लावू शकता तुम्ही. आणि मला इकडे आल्यानंतर आत्ता लक्षात आलं की तुम्हाला मी लास्ट टाईम जेव्हा बोलले की कलिंगड आता ऑलमोस्ट होत आलेत, तर मी तुम्हाला दाखवायला विसरले की कलिंगडची काशी तुटलेली आहे आणि फायनली कलिंगड घरी गेलेले आहेत. सो इथे थोडेफार आहेत, जेव्हा मी आत्ता आली तेव्हा मला इथे लक्षात आलं की तुम्हाला तर दाखवलंच नाही आहे. सो येस, थोडेफार आहेत, मी तुम्हाला दाखवते, पण सगळे घरी नेलेले आहेत, घरी गेल्यानंतर दाखवते तुम्हाला. एखाद दुसरा असा आहे त्याच्यामध्ये, पण सगळेच असे म्हणजे खराब झालेत आता. आणि ॲक्च्युली सीन असा आहे की ऊन पण प्रचंड आहे, त्याच्यामुळे त्यांना ती खूप जास्त ऊन झालं आहे. आणि आता पाणी पण द्यायचं आय गेस बंद केलं आहे, त्याच्यामुळे मग बंद झालं आहे. त्याच्यामुळे चांगले चांगले सगळे जेवढे निघाले आहेत ते नेले आहेत घरी. आणि हे जे आता राहिलेत तेवढंच राहिलेत, ते पण आता खराब होऊन चाललेत असंच. आंबे पण भरपूर आलेले आहेत आणि छोट्या छोट्या कैऱ्या झालेल्या आहेत, तर ते पण तुम्हाला दाखवतेच मी. पण त्याआधी मी तुम्हाला बारमाही आंबा दाखवते, त्याचा अपडेट देते की किती मोठे आता कैऱ्या झालेले आहेत त्या. सो पण तिथे जाऊनच बघूया. हे बघा, हा आहे तो बारमाही आंबा, अगदी एवढाच आहे. आणि आता त्याच्या कैऱ्या बघा, ऑलमोस्ट पिकायला आल्यात, दिसतंय ऑरेंज कलर यायला लागलेला आहे. ऑलमोस्ट पिकणार आता, खूप मोठ्या कैऱ्या आहेत. तुम्हाला किती दिसलं त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती नाही, पण खूप मोठ्या कैऱ्या झाल्यात. आणि जे रेग्युलरवाले आंबे आहेत त्यांच्या पण एवढ्या मोठ्या कैऱ्या नाही झाल्या, तेवढे मोठे झाल्यात आणि ऑलमोस्ट पिकायला पण आलेत. सो लवकरच ते पण होणार आहेत. आणि येस, तर सगळ्यांना मी सांगते की कलिंगडची काशी आमची तुटलेली आहे. सो ज्यांना ज्यांना पाहिजे असतील नक्की घरी या, कारण सगळ्यांच्या घरी आणून द्यायला तर पॉसिबल नाही. सो येस, नक्की या. एकदा तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते मी. सो इथे तुम्ही बघितलं तर इथे पूर्ण ताग होता, तो ताग काढून झालेला आहे. आणि जे तागाचं जे वेस्ट मटेरियल म्हणू शकतो आपण, ते सगळं इथे टाकलं आहे. तर हे सगळं आता पूर्ण ह्याची काय म्हणतात राबणी करणार, आणि मग हे सगळं पेटवून देणार. मग त्याच्यानंतर हे पावसाळ्यात आपल्याला भात लावणीसाठी हे शेत तयार होणार. आणि तिकडे जे आहे हे हा जो एरिया आहे हा कलिंगड लावलेला आहे, आणि इकडे सगळे आंबे आहेत. जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवते की किती कैऱ्या आल्यात. आणि तुम्हाला जर कुत्र्याचा आवाज येत असेल तर ॲक्च्युली आमच्या दाखवते तुम्हाला. हा जो माझ्या मागे शेत आहे, इथे सगळे जे मेंढे असतात ते बसवलेत, ते शेतामध्ये बसवतात, तर बऱ्याच लोकांना माहिती असेल. सो ते निघाले तिकडे या रोडला, म्हणून आमचं कुत्रा जरा भो करायला लागले. आणि मी आता अशी फिरतच होते तर माझ्या लक्षात आलं की लास्ट टाईम पण तुम्हाला मी हे जे काजूचं झाड आहे ते दाखवायला विसरलेली. आणि जास्त तेव्हा काजू आले पण नव्हते, एक दोनच होते. आणि काल रात्री जे काजू आम्ही खुडून आणलेले आहेत, ऑलमोस्ट एक मोठी डिश भरले, ते तुम्हाला घरात गेल्यावर दाखवते. आणि आत्ता पण तिथे एवढे काजू आहेत, तर मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवते. मला दिसायला तर पाहिजे, किती क्लिअर दिसेल आय डोंट नो, पण इथे 3 आहेत आणि इकडे पण आहेत 2, तिकडे वर आहेत 2. आणि बघितलंतच तुम्ही लास्ट टाईम की बिया किती आलेल्या आहेत, तर ते एवढे तर काजू येणार आहेत. अजून खूप सारे बिया आहेत, खूप सारे काजू आहेत. आणि का माहिती नाही, पण इकडे जे मागे आंबे आहेत त्यांना आत्ताच
एवढे एवढे फक्त कैरी आलेले आहेत, एवढे लहान आलेले आहेत, एवढं लेट का झालं काय माहिती नाही, पण तुम्हाला मी जवळून एकदा तरी पण दाखवते. कारण जे घराच्या अगदी मागेच आहेत त्याच्या जे कैऱ्या आल्यात त्या बऱ्यापैकी एवढ्या तरी झाल्यात, एवढ्या तरी आहेत ऑलमोस्ट. आणि इथल्या कैरी दाखवते तुम्हाला, एवढीच आहे दिसते, एवढीच कैरी आहे व्यवस्थित, तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी एकदा. हे बघा का काय माहिती नाही पण अजून एवढा लेट मोहोर येतो मला माहितीच नव्हतं, खूप लेट झालं आहे. किती छोट्या आहेत बघू शकता तुम्ही कैरी. इथे आल्यानंतर दिसलं की केळी पण मस्त आलेली आहे आणि ह्याची ना भाजी पण करतात, तर ते कसं करतात मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आमच्याकडे नाही करत त्यामुळे मला काही माहिती नाही. आणि मी सगळ्यात आतुरतेने ज्या झाडाची वाट बघत होती की ते यायला पाहिजे लवकरात लवकर, ते आता झालं तुम्हाला दाखवते. सगळ्यात माझं फेवरेट म्हणजे लिंबू आलेले आहेत आणि खूप छोटंसं झाड होतं, आता अगदी मोठं झालं आहे आणि एवढे लिंबू आले तुम्हाला व्यवस्थित दाखवते. किती भरभरून आलंय बघा. तर हा आहे अगदी घराच्या मागचा जो आंबा आहे तो आहे आणि त्याला किती ऑलमोस्ट बऱ्यापैकी मोठे झालेत कैरी. आणि तिकडे मागे काय एवढे लहान आहेत आय डोंट नो, अजून पण आहे इथे दाखवते. सो हे सगळे कलिंगड एवढे तोडून आणलेले आहेत आणि हे सगळे दिसते ह्या ताग आहे पूर्णच्या पूर्ण. आणि मी मस्तपैकी काजू कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मीठ टाकलं आहे. सो कोणाला कोणाला असं कॉम्बिनेशनमध्ये खायला आवडतं मला नक्की कॉमेंटमध्ये सांग. सो आता दुपारची वेळ आहे आणि मी व्लॉग एडिटच करायला लावला होता, तर माझ्या लक्षात आलं की मी जेवढे पण फ्रुट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेत सगळे घरचे आहेत, म्हणजे काजू आंबा कलिंगड सगळंच घरचं आहे. सो येस, हे सगळं बाबांमुळे शक्य आहे. आणि येस, आता मी हा व्लॉग एडिट करून लगेच संध्याकाळी पोस्ट करणार आहे. तर भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, लव यू ऑल.